स्टूडेंट्स, वेलकम टू पीडी लाइफ साइंस अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग। आजचा व्हिडिओ हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना एग्जाम द्यायची आहे, ज्यांची एग्जाम जवळ आलेली आहे आणि जे विद्यार्थी पुन्हा एकदा नव्या उमेदीने परीक्षेची तयारी करत आहेत। सर्वात प्रथम आपल्याला परीक्षेचे स्वरूप समजून घ्यायला हवे, एग्जाम पॅटर्न काय आहे हे माहिती करून घ्यायला हवे, एक्झाममध्ये जे टार्गेट आपल्याला अचीव करायचे आहेत ते क्लिअर असायला हवेत इन फिगर्स। जे टार्गेट आपण सेट केलेले आहे त्यावर आपला स्वतःचा विश्वास हवा आणि काहीही झाले तरी मी हे टार्गेट अचीव करणारच हा आत्मविश्वास हवा। एक्झाम पॅटर्न जाणून घेतला, टार्गेटही सेट करून झाले, कॉन्फिडन्सही आला, आता पुढे काय? हा बिल्डअप केलेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स स्टेबल करण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रयत्न करायचे। त्यासाठी एक, आपल्या टार्गेटवरील फोकस हा आपण जास्त वाढवायचा आणि जे काही माइंडला डायव्हर्ट करणारे फॅक्टर्स आहेत त्यांना कमी करायचे। आता प्रथम आपण आपल्या टार्गेटवर फोकस कसा वाढवायचा ते पाहू। त्यासाठी सर्वात प्रथम आपण ही एग्जाम कशासाठी देत आहोत, त्यासाठी त्याचा रिझल्ट हा माझ्या स्वतःसाठी का महत्त्वाचा आहे आणि त्यातून मला काय साध्य करायचे आहे, माझे काय ध्येय आहे हे आपल्याला माहिती असायला हवे। या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर कोणत्याही एक्स्टर्नल मोटिवेशनची गरज आपल्याला भासणार नाही आणि आपला फोकस हा आपला टार्गेटवरच राहील। पुढे जे फॅक्टर आपले माइंड डायव्हर्ट करणारे आहेत त्यांना कमी करायचे, ते कसे ते आपण पाहू। त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाइम। वी मस्ट नो द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम अँड वी मस्ट रिस्पेक्ट द टाइम। प्रत्येकाच्या हातात घड्याळ हे हवेच, प्रत्येक सेकंदाला जो काटा टिकटिक टिकटिक करत पुढे चालला आहे तो क्षण पुन्हा आपल्या आयुष्यात रिटर्न येऊ शकत नाही। ही जी वेळ आहे त्याला कसलेही आमिष चालत नाही। करोडो अब्जोची संपत्ती त्याच्या समोर ओतली तरीही ही पुढे जाणारी वेळ ही आपल्याला पुन्हा मिळू शकत नाही। एक एक क्षण पुढे सरकत आहे पुन्हा आपल्या आयुष्यात न येण्यासाठी। वेळेचा रिस्पेक्ट हा आपण करायलाच हवा, तेव्हाच ही वेळ आपला रिस्पेक्ट करेल हे लक्षात घ्या। पुढे जाणाऱ्या वेळेवर जर लक्ष दिले तर आपोआप आपला फोकस हा आपल्या कामावर होतो। दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना फॉलो करणे सोडा, इतरांशी स्पर्धा करणे सोडा आणि स्वतःचा शोध घ्या। स्पर्धा स्वतःसोबत करा, स्वतःच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्या कशा इम्प्रूव्ह होतील हे पाहायला हवे। इतरांच्या नजरेत आपली इमेज चांगली करण्याचा खटाटोप करण्यापेक्षा आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या कामावर असावे, आपल्या इम्प्रूव्हमेंटवर असावे। दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची मुळीच आवश्यकता नाही। एखादी गोष्ट एका क्षणासाठी दाखवण्यापेक्षा तिचे दीर्घकाळ अस्तित्व असणे महत्त्वाचे आहे। इतरांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन काय आहे हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे। आपला फोकस हा आपल्या टार्गेटवरच ठेवायला हवा। नेक्स्ट, टू कंझर्व युअर एनर्जी। ज्या अत्यावश्यक गोष्टी असतील त्याच करा। फालतूची बडबड दिखाऊपणा करण्यात तुम्ही तुमची ऊर्जा आणि वेळ वाया घालवू नका। रोजचे टार्गेट सेट करा, ते स्ट्रिक्टली फॉलो करा, त्यासाठी स्वतःवर काही रेस्ट्रिक्शन घाला। टार्गेट अचीव केल्यावर स्वतःचे कौतुक करा, एक छोटीशी ट्रीट द्या, पण छोटीशीच बर का। हे छोटे टार्गेट इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही, फायनल टार्गेट अचीव केल्यावर सर्वांना सांगा। डोक्यात हवा शिरू द्यायची नाही, आपली ग्राउंड स्टेट मेंटेन करायची आहे, एनर्जी गॅदर करायची आहे, ती आत्ताच एक्झॉस्ट करायची नाही। तुमची जे काही एक्साइटेड स्टेट आहे ती एक्झाम हॉलमध्ये जेव्हा ॲक्च्युअल एक्झाम स्टार्ट होईल तेव्हा दाखवायची आहे। जी एनर्जी एक्झॉस्ट करायची आहे ती देखील
क्रिएटिव मॅनरमध्येच युटिलाइज करायचे आहे आपले टार्गेट अचीव करण्यासाठी. सो माय डियर स्टुडंट, विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट टू अचीव युअर टार्गेट. सेट युअर गोल अँड पीडी लाईफ सायन्स अकॅडमी इज ऑलवेज विथ यू टू अचीव युअर गोल. गेट सबस्क्राईब द चॅनल फॉर गेटिंग न्यू अपडेट्स. तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा एखादा टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपल्याला विद्यार्थ्यांना मदत करायची आहे डायरेक्टली और इनडायरेक्टली, तेव्हा पीडी लाईफ सायन्स अकॅडमीच्या फॅमिलीचे मेंबर होण्यासाठी आपले स्वागत आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग युअर प्रिसियस टाईम टू वॉच दिस व्हिडिओ. थँक्यू.